सर। नमस्कार, मी अनिल देशमुख। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पालघरची जी दुर्दैवी घटना झाली त्याच्यामध्ये 3 लोकांची हत्या करण्यात आली। खरोखरच माणुसकीला काळमा फासणारी ही घटना आहे। हा संपूर्ण ज्या परिसरामध्ये घटना झाली हा आदिवासी परिसर आहे, अतिशय दुर्गम असा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये अफवा काही दिवसापासून पसरली होती की रात्रीची काही लोक येतात, विषांतर करून येतात आणि मुलांना पळून नेतात रात्रीचे, अशा पद्धतीची अफवा त्या आदिवासी भागामध्ये पसरली होती आणि त्याच्यामुळे ही घटना त्या ठिकाणी घडली। या संपूर्ण घटनेची चौकशी स्पेशल आयजीच्या माध्यमातून होत आहे, त्याचबरोबर याचा संपूर्ण तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे। पण आपल्याला एकच सांगतो की ही घटना झाल्यानंतर 8 तासाच्या आतमध्ये जवळजवळ ज्या लोकांनी हे कृत्य केलं अशा 101 लोकांना ताब्यात पोलिसांनी घेतलं। ते बाजूच्या पहाडावर बाजूच्या जंगलामध्ये पळून गेले, ते तिथून त्यांना रात्री शोधून आणून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्या 101 लोकांची यादी आज मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून आज जाहीर करत आहे। या 101 लोकांमध्ये एक सुद्धा मुस्लिम बांधव नव्हता। त्या ठिकाणी ही घटना घडत असताना ओए बस म्हणून ते बांधव आवाज देत होते। ओए बस म्हणजे आता थांबा असे आवाज देत होते। पण या ओए बसचा विपर्यास शोएब आहे, शोएब बोलतोय असा करण्यात आला आणि याला जातीचं राजकारण त्या निमित्तानं, जातीच्या राजकारणाचा रंग देण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न करण्यात आला, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। जातीचा रंग देत असताना जातीचं राजकारण सुद्धा त्याच्यामध्ये आणण्यात आलं। आज आपल्याला माहित आहे की आज आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्र आज कोरोनाची लढाई लढतोय। आमचे पोलीस खात्याचे पोलीस कर्मी, आरोग्य खात्याचे संपूर्ण डॉक्टर, आशा वर्कर, नर्सेस, बाकी संपूर्ण यंत्रणा या कोरोनाच्या लढाईशी त्या निमित्तानं लढते आहे। अशा वेळेस यामध्ये जातीचं राजकारण आणण्याचा ज्या काही मंडळींनी प्रयत्न केला तो अतिशय दुर्दैवी आहे। आज काही राजकारण करण्याची वेळ नाही, एकत्र येऊन काम करण्याची त्या निमित्तानं वेळ आहे आणि या करोनाच्या लढाईशी लढण्याची वेळ आहे। पण अशा परिस्थितीत सुद्धा काही लोक मुंगेरी लाल के हसीन सपने पाहण्याचा सुद्धा त्या निमित्तानं करतायत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की या करोनाच्या लढाईमध्ये आपण एकत्र येऊन या करोनाच्या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो। नंतर दुसऱ्या नंबरचा जो मुद्दा होता, आपल्याला माहित आहे की आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंब यांना जी महाबळेश्वरला जायला परवानगी त्या अधिकाऱ्यांनी दिली होती, ते वाधवान कुटुंब आज दुपारी 2 वाजता त्यांचा क्वारंटाईनचा पिरियड संपतोय। त्याच्यामुळे आमच्या पोलीस खात्यातर्फे एन्फोर्समेंट डायरेक्टर आणि सीबीआय यांना आम्ही काल
पत्र लिहून कळवलं आहे की आज दुपारी 2 वाजता क्वारंटाईनचा यांचा पिरियड संपत असल्यामुळे आपण त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आम्ही त्यांना आमच्या कालच्या पत्राद्वारे विनंती केली आहे. ते सुद्धा पत्र मी व्हॉट्सअप आणि मेलच्या द्वारे आपल्या सर्वांकडे पाठवतो. आज दुपारी 2 पर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना घेऊन जावं. जोपर्यंत सीबीआयचे अधिकारी त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत हे वाधवान कुटुंब आमच्याच ताब्यामध्ये. आज त्यांना एका हायस्कूलमध्ये गेल्या 15 दिवसापासून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा आम्ही विनंती केली आहे सीबीआयना की 2 वेळ संपल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन पुढील चौकशीचं काम करावं. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीने या वाधवान कुटुंबांना सीबीआयने आम्हाला अप्रोच केल्याचं त्यांच्या हातात आम्ही त्यांना देऊ. ज्या पद्धतीनं काही मधल्या काळामध्ये काही लोक लंडनला पळाले अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन यांना कुठेही पळू देणार नाही. ते आमच्या ताब्यात आहे आणि सीबीआयचे लोक आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये या वाधवान कुटुंबांना पुढील कारवाईसाठी देऊ. धन्यवाद.